गोंदिया शहरातील विविध भागातून चोरी गेलेले 75 मोबाईल गोंदिया पोलिसांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर परत केले आहे. सणासुदीच्या काळात वर्दळीच्या ठिकाणी किंवा रेल्वे स्टेशन, बस स्थानक या भागातून मोबाईल चोरीच्या घटना घडत असून पोलिसांची यावर नजर असते. तर अनेकदा चोरीला गेलेले मोबाईल चोरटे इतरांना विक्री करतात. अशाच मोबाईलचा EMI नंबरवरून पोलिसांनी शोध घेत 75 मोबाईल गोंदिया पोलिसांनी परत केले आहे. आमच्या टीमने जे आमच्या हद्दीमध्ये मोबाईल चोरी केले होते, हरवलेले होते, त्या संबंधाने आपण एक व्यापक मोहीम सुरू केली होती आणि त्या व्यापक मोहिमेच्या अंतर्गत आपण जवळपास 75 मोबाईल रिकवर केलेले आहेत आणि आज ते मोबाईल आपण जे मोबाईल धारक आहेत त्यांना परत करण्याचा आपण इथे प्रोग्राम घेत आहोत. आतापर्यंत आपण 75 मोबाईल रिकवर केलेले आहेत आणि आज त्यांच्या परत म्हणजे वापस करण्याचा आपण इथं प्रोग्राम पण ठेवलेला आहे आणि नक्कीच दिवाळीच्या आधी आम्ही जे परत करीत आहोत तर मोबाईल ज्यांची चोरी गेले त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला आनंद दिसून येत आहे. नक्कीच आपण एकूण 75 मोबाईल हे ट्रेस केले होते, त्यानंतर एकूण 75 मोबाईल आपण जे मोबाईल धारक आहेत त्यांना आपण वापस करत आहोत. तर एक दिवाळीच्या अनुषंगाने एक लक्ष्मी मोबाईल म्हणजे आजकाल ई वॉलेट आणि बाकी सगळे आपले महत्त्वाचे फायनान्शियल डिटेल्स मोबाईलमध्ये असतात, तर एक लक्ष्मी परत केल्याचं सुख आम्हाला समाधान आहे. हे सांगू इच्छिते की आपले जर मोबाईल हरवले असतील किंवा चोरीला गेले असतील तर आपण नक्कीच पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि आमच्यापर्यंत येऊन कंप्लेंट द्यावी. आम्ही नक्कीच त्यांचे मोबाईल ट्रेस करण्याचा पुरेपूर प्रयत्न करून त्यांना आपला मोबाईल परत मिळवून देऊ. तर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी देखील पोलिसांचे आभार मानले आहे. तर मोबाईल चोरीला गेले तर पोलिसात कंप्लेंट करा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. जीबी न्यूज, गोंदिया.